नमस्कार मित्रांनो दीपक रेगे चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांची एक विनोदी कथा ही कथा मी घेतली आहे त्यांच्या कॅन्डी ह्या कथासंग्रहातन आणि कथेचं नाव आहे गोपाळरावांचा मोबाईल हरवतो तेव्हा बघूयात ते गोपाळराव कोण आहेत त्यांचा मोबाईल हरवल्यानंतर काय काय घटना त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे विनोदी पद्धतीने विजय कापडी सरांनी ऐकूयात पण तत्पूर्वी नेहमीसारखं एक नम्र निवेदन चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटेचं चिन्ह आहे बेल ऐकन आहे तेही प्रेस करा चला मित्रांनो सुरू करूयात विजय कापडी लिखित कथा गोपाळरावांचा मोबाईल हरवतो तेव्हा तुम्ही गोपाळराव मानकामे यांना ओळखता काय सांगताय नाही नाही तुम्ही ओळखत नसाल पण तुम्ही त्यांना गावात कुठेतरी निश्चित बघितलेला असणार काय म्हणताय बघितलेलं नाही असं काय करताय हे बघा उंच काटकुळे आणि उतारवायात सुद्धा ज्यांच्या डोक्यावर भरपूर केस असलेले आणि हो आणखीन एक ओळख म्हणजे सारखी सारखी घसरणारी पॅन्ट वर खेचणारे कुठल्याही बोलण्याच्या आधी शर्टाच्या बाह्या वर सरसावणाऱ्या गोपाळरावांना तुम्ही ओझरचं सुद्धा पाहिलेलं नाहीये हे म्हणजे एक आश्चर्यच म्हणायचं की हा त्यांच्या संबंधीची आणखीन एक खूण म्हणजे ते एल आय सीच्या कर्ज विभागात होते कर्जाचा अर्ज घेऊन त्यांच्याकडे येणाऱ्याला ते हलक्या आवाजात कर्ज घेण्यातले सगळे तोटे अशा काही सुरात ऐकवायचे की अर्जदाराचा अर्धा अधिक उत्साहच कमी होऊन जायचा आपल्या टेबलावरचं काम कमी करण्याची गोपाळरावांची ती युक्ती होती हो आणि त्याबद्दल त्यांना वरिष्ठांकडनं ही खावी लागायची त्यांच्या संबंधी तिसरी महत्त्वाची ओळख म्हणजे कचेरीत आणि घरात दिवसाआड त्यांची एखादी तरी लहान मोठी वस्तू हारवायची आणि ती शोधून काढण्यासाठी ते आपल्याबरोबर इतरांना कामाला लावायचे आता एवढं सगळं त्यांच्या संबंधी सांगून सुद्धा तुम्हाला त्यांची ओळख पटत नाही आहे म्हणजे तुमच्यासारख्यांच्या चौकस वृत्तीबद्दल संशयच यायचा ना बरं मग तुर्तास राहू देते होईल हळूहळू त्यांच्याशी तुमचा परिचय आणि समजा नाही झाला आता फारसं काही बिघडत नाही हो परवाच्या रात्री बरोबर बर आठ वाजता म्हणजे आठ साडेआठ वाजता अलीकडेच घेतलेला त्यांचा पहिला वहिला मोबाईल हरवला सेवानिवृत्त होऊन दोन वर्ष उलटलेली आणि वेळ रात्रीची त्यामुळे आपला मोबाईल घरातल्या घरातच हरवल्याची खात्री पटल्यामुळे लगेच हातातली इतर कामं बाजूला ठेवून ते लागले ना मोबाईल शोधायला हात रुमाल पेन कपाटाच्या चाव्यांचा गुच्छ पैशाचं पाकिट या त्यांच्या नेहमीच्या उपयोगाच्या वस्तू हजारो वेळा हरवलेल्या आहेत म्हणून आठ दिवसापूर्वी घेतलेला मोबाईल हरवून बसण्याची त्यांच्या आयुष्यातली ही पहिली वेळ कोणत्याही गरजेच्या वस्तू हरवल्याचं ध्यानी आल्यावर आपण सगळे जसे वावरतो घाबरतो अवसान गाळून बसतो तसं ते सगळं गोपाळरावांच्या बाबतीत सुद्धा झालं सुरुवातीला तर आपला मोबाईल हरवलेलाच नाही अशी स्वतःची समजूत करून घेऊन मोबाईल ठेवण्याच्या आपल्या नेहमीच्या जागांवर त्यांनी अशा काही आत्मविश्वासानं हात ठेवला की हाताला मोबाईल लागायलाच हवा पण नाही लागला आता मात्र मोबाईलची शोध हो मोहीम उघडायला हवीच होती हरवलेली आपली वस्तू शोधायला घेण्याच्या बाबतीतलं गोपाळरावांच्या स्वभावाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आपली वस्तू हरवलेली आहे याचा जरा सुद्धा सुगावा आपल्या बायकोला म्हणजे सुशिलाबाईंना लागू द्यायचा नाही हरवलेल्या वस्तूचा शोध आपल्या परीने चालू करून टाकायचा आणि त्यांच्या एकूणच हालचालींवरनं सुशिलाबाईंना कसला तरी दुष्ट संशय येऊन त्यांनी विचारलंच काय हो तुमचं काही हरवलं आहे का तर गोपाळराव सरळ सांगून मोकळे होतात नाही बो माझं तारुण्य सोडलं ना आता दुसरं काही हरवलेलं नाही आहे आणि तेवढ्यावर समाधान न मानता समजा दुसरी विचारणा झालीच अहो मग तुम्ही असे हारवल्यासारखे का दिसताय तर गोपाळरावांचं उत्तर तयार मी हरवल्यासारखा दिसतोय ठीक कुठे काय डोळे तपासायला घे स्वतःचे अर्थात आपण हातात घेतलेल्या तपासात विशेष प्रगती होत नाहीये असं दिसलं की मात्र त्यांचं ठरलेलं असतं आता सुशिलेची मदत घ्यायची कारण तिच्याशिवाय सध्या त्यांच्या घरात दुसरं कुणी नाहीच आहे ना मोबाईल हरवून बसल्याच्या बाबतीत त्यांनी तेच केलं आधी स्वतः पुरता शोध चालू ठेवला अंगावरच्या पायजम्याचे दोन्ही खिसे बाहेर काढून बघितले कुडतेचे खिसे पाहून झाले आपल्या टेबलाचे तीनही खण उचकटून पाहून झाले टेबला खाली फिर हात फिरवून झाला मोबाईल ऐवजी तिथे कचरा हाताला लागला तेव्हा त्यांना झाडलोट करायला येणाऱ्या बाईचा राग आला त्या बाईच्या कामचुकारपणावर सुशिलाबाईंचं लक्ष नसावं याबद्दल सुशिलाबाईंचा सुद्धा राग आला मग त्यांनी कपाटातल्या हँगरवरच्या आपल्या कपड्यातले असतील नसतील तेवढे खिसे तपासायला घेतले ने घराप्रमाणे स्वच्छता गृह बघून झालं आणि एवढ्या पंचवीस तीस मिनिटाच्या अथक परिश्रमानंतरही मोबाईल हाती लागेना तेव्हा सुशिलाबाईंची मदत घेणं गरजेचं असल्याचं त्यांच्या ध्यानी आलं आणि ते टी व्हीच्या पडद्यावर एक टक बघत बसलेल्या सुशिलाबाईंच्या जवळ गेले काय झालं आहे हरवलं आहे का काही गोपाळरावांकडे का न बघता सुशिलाबाईंनी विचारलं अगं माझा मोबाईल बायलास का ग तू गोपाळरावांच्या या सरळ सोप्या प्रश्नाला सुशिलाबाईंनी टी व्हीच्या पडद्यावरचं आपलं लक्ष क्षणभरही विचलित न करता केवळ जोरजोरानं नकारार्थी मान हलवून उत्तर दिलं अगं ऐकलं नाहीस का तू माझा मोबाईल हरवलाय मग सांगितलं की आत्ताच सुशिलाबाईंचं त्याच अवस्थेतलं उत्तर तो मग उठ आणि देश शोधून मला गोपाळरावांनी हुकूम सोडला त्यांना छान सुशीलाबाईंनी एकदम टाळीच वाजवली छान काय छान काय आहे मी एवढं जीव तोडून सांगतोय मोबाईल हरवला आहे आणि तू त्याला छान म्हणतीयस गोपाळरावाने तणतणत त्यांना विचारलं चुरु चुरु आता चा, चा, अ तुम्हाला नाही म्हणाले हो मी छान या मालिकेतल्या सासूनी चुरू बोलणाऱ्या सुनेला गप्प बसवण्यात यश मिळवलं ना ते छान वाटलं बघा मला आता पुरे किती सासू सुनो बघणं गोपाळराव कळवळून म्हणाले अ दोन मिनटं बाकी आहेत फक्त या जाहिराती दाखवून झाल्या ना की या एपिसोडचा शेवटचा कथेला वेगळं वळण देणारा प्रसंग दाखवतील तो बघते आणि लागते तुमचा हरवलेला चष्मा शोधायच्या कामाला अगं भाई आई हे काय चष्मा तर कपाळावर आहे तुमच्या अगं माझा चष्मा हरवलेला नाहीये हरवलाय तो माझा मोबाईल मोबाईल गोपाळराव हो जोरात म्हणाले अहो केवढ्या मोठ्यांदा ओरडत आहे काही ऐकू गेलं नाही मला त्या साबणाच्या नव्या जाहिरातीत सुशिलाबाईंनी वेगळीच तक्रार ऐकून टाकली सुशिलाबाईंच्या बेपरवाईबद्दल नाराजी दर्शवण्यासाठी पावलं आपटत गोपाळराव हो बेडरूममध्ये गेले तिथल्या उश्या पलंग, पोस पांघरुणं उचकटून झाली पण मोबाईल काही हाती लागे ना तर ही सुशिला ही मदत करायला यायच्याऐवजी सिरियल बघत बसली आहे गोपाळराव तावातावानं तिथनं बाहेर पडले मगाच्या सिरियलचा भाग आटोपला असेल म्हणून ते सुशिलाबाईंच्या जवळ गेले तर नवीन सिरियल सुरू झाली होती आता ती संपणार पुढच्या पंचवीस मिनिटांच्या नंतर त्या अवधीत घराला आग लागली तरी सुशिलाबाईंची नजर पडद्यावरून दुसरीकडे हटणार नाही आता ह्या गोष्टीची सवय असल्यामुळे गोपाळराव उगाच इकडे तिकडे बघत राहिले मध्ये छतावरच्या फिरत्या पंख्याकडे सुद्धा बघून झालं त्यांचं मग तिथून ते परतले पलंगावर आडवे झाले विचार करायला ला लागले आपण मोबाईलवर शेवटचा कॉल कोणाचा घेतला दुपारी दोन अडीच वाजता जेवणानंतरच्या नेहमीच्या डुलकी घेण्याच्या कार्यक्रमात व्यत्यय आणणारा कोणाचा तरी फोन वाजला होता खरा आणि त्यांना हेही आठवलं की फोन कोणाचा आहे हे न बघताच त्यांनी तो बंद करून टाकलेला होता आवश्यक ती बटणं दाबून मोबाईल काही काळ तरी कोणतीही हालचाल न करता थंडपणे पडून राहील अशी व्यवस्था त्यांनी त्यावेळी ते केली होती आणि पुन्हा डुलकीच्या राज्यात प्रवेश घेऊ पाहिला होता पण डुलकी उडाली होती एवढं सगळं व्यवस्थित आठवूनही गोपाळरावांना महत्त्वाचं तेच आठवेना की आपण बंद केलेला मोबाईल नेमक्या जागी ठेवला ती जागा कोणती आणि अचानक त्यांना आठवलं आपण त्यानंतर पुन्हा मोबाईल सुरू करून आपला मित्र सरदेसाई याच्याशी काही वेळ गुप्तगुही केलेलं होतं त्यावेळी रेंज मिळण्यात व्यत्यय असल्यामुळे आपण गॅलरीत जाऊन बोलणं सुरू ठेवलं होतं युरेका युरेका गोपाळराव लांब लांब डांगा टाकत गॅलरीशी गेले सुरुवातीला नुकतंच इकडं तिकडं बघितल्यासारखं केलं त्याने गॅलरीत कुठेतरी आपला मोबाईल असणार याबद्दल त्यांना शंभर टक्के खात्री वाटत होती त्यामुळे सुरुवातीला त्याने गांभीर्यानं मोबाईल शोधायला घेतलाच नाही अचानक त्याच्यावर आपली नजर पडेल आणि अरे च्या गुलामा इथं आहे सोय रे तू असं म्हणत आपण तो हातात घेऊ एवढं सगळं ठरवू नये मोबाईल काही हाताशी लागेन तेव्हा मात्र गॅलरीचा कोपरान कोपरा तपासून बघण्याचं काम त्यांनी हाताशी घेतलं पंधरा एक मिनटाच्या तपासानंतर त्यांना शंभर टक्के अपयश दिसायला लागलं मग मात्र ते स्वतःवर व्हायतागले हरवलेला मोबाईल शोधून काढता येत नसेल तर आपला जन्म व्यर्थ म्हणायचा अशा प्रकारचा टोकाचा विचारसुद्धा त्यांच्या डोक्यात येऊन गेला एवढ्यात सुशिलाबाईंची नेहमीची हाक त्यांच्या कानावर पडली आहो चला पानं वाढली आहेत लवकर लवकर जेवून घेऊ म्हणजे मला यापुढची सिरियल बघायला ले मिळेल सुशिलाबाईंनी आजकाल आपल्या संसारातून पुरतं लक्ष काढलं आहे आणि केवळ सिरियल मागून सिरियल बघण्यात आपला उर्वरित जन्म काढू बघतोय या विचारानं गोपाळराव नेहमीप्रमाणे वाईट टाकले पण सुशिलाबाईंना त्याबद्दल बोलायची सोय नव्हती ना, ना उरली त्यांच्या सिरियल प्रेमाबद्दल चकार जरी निषेध दर्शवायला गोपाळरावांनी घेतला तरी सुशिलाबाईंचं त्यावरचं उत्तर ठरलेलं होतं की अहो पण तुमची तर आबाळ होऊ देत नाही ना मी सकाळचा चहा त्यानंतरचा नाश्ता दुपारचं जेवण त्यानंतरची तुमची वामकुक्षी दुपार आटोपण्याआधीचा तुमचा चहा त्यानंतरचं एखादं खाणं रात्रीचं जेवण यात काही खंड पाडलाय का मी उगं कशाला वायतात त्या माझ्यावर सुशिलाबाईंच्या या सडेतोड उत्तरावर तेवढं चपखल उत्तर गोपाळरावांना गेल्या दोन वर्षात सुचलेलं नव्हतं आणि पुढच्या दहा वर्षात सुचण्याचा काही संभवही नव्हता परीनं वेगळ्या पद्धतीनं सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था झाली होती गोपाळरावांची पण ह्या आत्ताच्या क्षणाचा प्रश्न तो नव्हता वस्तुस्थिती होती ती अशी की गोपाळरावांचा मोबाईल हरवला होता आणि मोबाईल काही केल्या दर्शन द्यायला तयार नव्हता जेवण चालू ठेवतानाही त्यांच्या मनात तोच विचार चालू हा लेखाचा मोबाईल गेलाय कुठे तरी बरं संध्याकाळी नेहमीप्रमाणे पाय मोकळं करण्यासाठी ते घराच्या बाहेरच पडलेले नव्हते त्यांच्या घरा आसपासच्या कुत्र्यांच्या संख्येत अलीकडे फार वाढ झाली होती आणि एक कुत्रीच्या निमित्तानं त्यांच्यातल्या टोळी युद्धाला ऊत आलेला होता आजकाल घराबाहेर पडण्याऐवजी घरातल्या घरात शतपावलीची दहा आवर्तनं म्हणजे हजार पावलं चालण्याचा व्यायाम ते घेत असत आणि आजच्या संध्याकाळी ते घराच्या बाहेर अजिबात पडलेले नव्हते हेही बरंच झालं होतं नाहीतर बाहेर फिरायला जाताना तुमचा मोबाईल रस्त्यावर पडला असेल आणि त्यातलं सिम कार्ड बदलून तो दुसऱ्या कोणीतरी सुद्धा घेतला असेल तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होते मोबाईल विकत घ्यायच्या आधी दहा हजार वेळा विचार करा म्हणून हे असलं सगळं सुशिलाबाईंनी त्यांना ऐकवायला घेतलं असतं आता ते टळलं याचा त्यांना माफक आनंदही झाला पण घरातल्या घरात हरवलेला मोबाईल सगळं घर उलथं पालथं घालून सापडत नव्हता ही वस्तुस्थिती त्यांना सारखी झळत होती दरम्यानच्या काळात दहा वाजून गेले त्यांच्या डोळ्यावर झोप यायला लागली आलीच आहे झोप तर हो के आडवं आणि सकाळी जाग आल्यावर ताजं तवान होऊन मोबाईल शोधाला स्वतःला वाहून घेऊ असा आपल्या सोयीचा विचार करून गोपाळराव शयनगृहाकडे म्हणजे बेडरूमच्या दिशेनं चालायला लागले बिछाणावर आडवा होता होता निद्रादेवी प्रसन्न होणं ही गोपाळरावांच्या झोपेची खासियत होती हरवलेल्या मोबाईलची चिंता त्यांची झोप उडवू शकली नाही पण म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याप्रमाणे निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या बंद डोळ्यासमोर कितीतरी मोबाईल दिसायला लागले लहान मोठ्या आकाराचे विविध सुविधा प्राप्त करून देणारे कमीत कमी आणि जास्तीत जास्त किमतीचे सगळे मोबाईल त्यांच्या डोळ्यासमोरून चलतचित्रासारखे पुढे 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 सारखायला लागले आणि बारीक डोळे करून आपल्या मोबाईल ह्या मोबाईलच्या गर्दीत कुठं सापडतो आहे का याचा अंदाज गोपाळरावांनी घ्यायला सुरुवात केली आणि अचानक त्यांना त्यांचा मोबाईल दिसला सापडला हरवलेला मोबाईल सापडला तो दृष्टीआड होण्याआधी त्याच्यावर हात ठेवायला हवा होता गोपाळरावांनी झोपेत हात लांब केला त्यांच्या हाताला काहीतरी लागलं आपला मोबाईल इतका मऊ कसा असा प्रश्न त्यांच्या मनात यायला आणि काय चाललंय असा सुशिलाबाईंच्या तोंडचा कडक शब्द त्यांच्या कानावर पाडायला आणि हात झडकारला जायला एकच गाठ पडली गोपाळारावांना पटकन जाग आली टक्कन उठले ते आपला हात शेजारी झोपलेल्या सुशिलाबाईंच्या गालावर पडल्याचं ध्यानात आलं आणि त्याही परिस्थितीत त्यांना हसू फुटलं आणि नेमक्या त्या क्षणी त्यांच्या डोक्यातली ट्यूब लाखकनं पेटली अरेच इतकी साधी गोष्ट आपल्याला आधी कशी नाही सुचली या विचारानं त्यांनी स्वतःच्या डोक्यावर टपली मारायला घेतली आणि ते बिछाण्यातनं बाहेर आले सभोवतालच्या मिट्ट काळोखात सराईत पावला हळूहळू टाकत ते दरवाज्याच्या पाशी आले हलक्या हाताने त्यांनी दरवाज्याची कडी काढली आणि ते खोलीच्या बाहेर आले दर्शनी खोलीत येऊन त्यांनी तिथला दिवा लावला आणि तुरुतुरू चालत ते आपल्या टेलिफोनपाशी गेले गोपाळरावांकडे इतर सर्वांकडे असतो त्याचा मोबाईलप्रमाणे लँडलाईन टेलिफोनसुद्धा होता आणि त्यांच्या हरवलेल्या मोबाईलचा अचूक शोध लावण्याच्या कामात हा टेलिफोन त्यांना मदत करणार होता बरा 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 त्याने टेलिफोनच्या डायलवर मोबाईलचे आकडे फिरवले आता आपला मोबाईल जागा होणार कॉलर ठेवून ऐकवायला लागणार आणि आवाजाचा वेध द घेत दडून बसलेल्या मोबाईलकडे पोहोचण्याच्या बाबतीत आपल्याला अडचण येणार नाही गोपाळराव कान लांब करून ऐकायला लागले सुरुवातीला फोन लागल्याचा आवाज त्यांच्या कानी पडला आणि पलीकडनं बायकी आवाज आला हॅलो कोण आहे अरे छा म्हणजे आपला मोबाईल कोणाच्या तरी हाती लागला काय नशीब त्यांनी सिम कार्ड बदलून दुसरं सिम कार्ड नाही टाकलेलं आपला मोबाईल परत करायचा या बाईचा विचार दिसतोय <laughs> मॅडम आपल्याकडे हा माझा मोबाईल आला कसा गोपाळरावांनी ने, नेमका प्रश्न उपस्थित केला तुमचा मोबाईल अहो हा माझा मोबाईल आहे माझा आहो बघा जरा कोण मावाली आहे मी सांगत नव्हते का आजकाल माझ्या मोबाईलवर अनोळखी फोन हो येत आहेत म्हणून हा सगळा संवाद कानावर पडताच गोपाळरावांच्या गोंधळात आणखीन भरच पडली तेवढ्यात पलीकडून करारी पुरुष आवाज त्यांच्या कानावर आला कोण आहे रे नाव काय तुझं आम आता थेट पोलिसात तक्रारच करतो तुझी अरे बापरे आपण हरवलेल्या मोबाईलचं प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जावं ना गोपाळरावांचं हृदय धडधड करायला लागलं हातपाय थरथरायला लागले अरे काय खेळ बसले का तुझी नाव सांगत नाही आहेस म्हणून तुला सोडेन असं समजू नको तुझा नंबर उमटला आहे आमच्या मोबाईलवर तुझ्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार मला आता मात्र भायाचा केवढा तरी मोठा गोळा गोपाळरावांच्या पोटात आला काहीतरी खुलासा करून माफी मागून मोकळं व्हायलाच हवं अन्यथा आपल्या बेयाब्रूची लक्तरं वेशीवर टांगलेली जगाला दिसायला वेळ नाही लागणार अहो या विचाराने गोपाळरावांनी अंगातलं सगळं सगळं अवसान गोळा केलं आणि ते म्हणाले हे बघा हे बघा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हो प्लीज माझं नाव गोपाळराव मानकामे आहे मी ज्येष्ठ नागरिक आहे एल आय सीतून सेवानिवृत्त झालो आहे मी सांगायचा मुद्दा काय तर मी काही कुणी गुंड मावाली नाही हो तुमच्यासारखा एक सज्जन माणूस आहे माझा मोबाईल हरवला आहे म्हणून लँडलाईनवर मोबाईलचा नंबर फिरवून त्याचा पत्ता लावायला घेतला होता काय आहे कुठला नंबर फिरवला होता तुम्ही पलीकडनं खेकसल्या आवाजात विचारणा झाली गोपाळरावांनी क्षणाचीही उसंत न घेतो आपला मोबाईल क्रमांक ऐकवला हा तुमचा नंबर आहे हा नंबर माझ्या बायकोच्या मोबाईलचा आहे तुम्ही चुकीचा नंबर फिरवलेला दिसतो आहे काय हरवलेला मोबाईल शोधायला घ्यायची ही काय वेळ आहे ही वेळ आहे हरवलेला मोबाईल शोधायला घ्यायची पलीकडनं विचारणा झाली का हो किती वाजलेत गोपाळरावांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे बघत विचारलं आणि ते स्वतःच उडाले घड्याळात एक वाजून पस्तीस मिनटं झालेली होती गोपाळरावांच्या मनात प्रश्न आला मध्यरात्रीच्या या निरव शांतवेळी ही दोघं नवरा बायको जागी कशी पण हा प्रश्न उपस्थित करायची ती वेळ नसल्याचं गोपाळरावांना जाणवलं आणि पडत्या आवाजात ते म्हणाले सॉरी हां सॉरी फोन लावायच्या गडबडीत किती वाजले वेरी, वेरी सौरी, सौरी ला ला, ते बघायचं राहिलं व्हेरी व्हेरी सॉरी सॉरी फॉर इंटरप्शन चालू द्या तुमचं काय ते गोपाळरावांनी रिसिवर फोनवर ठेवायला घेतला तेव्हा त्यांच्या कानावर शब्द पडले इडियट रात्री दीड वाजता मोबाईल शोधतोय स्वतःचा गाढवेचा अंगावर कोसळू बघणारं फार मोठं संकट टाळल्याचं गोपाळरावांच्या ध्यानी आलं आणि त्यांना खूप हलकं हलकं वाटायला लागलं त्याच अवस्थेत ते आपल्या बेडरूममध्ये आले अंथरुणावर आडवे झाले आणि त्यांना फुक्कन हसू फुटलं हरवलेल्या मोबाईलचा शोध लावण्याच्या आपल्या प्रयत्नामुळे भलत्याच कोणाच्या खाजगी आयुष्याचा त्या क्षणापुरता का होईना विचका झाला या अनपेक्षित प्रसंगाचं त्या कोणाच्या घरातलं संपूर्ण दृश्य त्यांच्या नजरेसमोर तळायला लागलं आणि काळ वेळ स्थलाचं भान न ठेवता गोपाळराव मोठमोठ्यानं हसायला लागले ओ काय झालंय डोकं फिरलंय का किती मोठे हसताय मी झोपली आहे सुशिलाबाई कोरबोरल्या अगं आता पाच मिनटांपूर्वी काय गंमत झाली म्हणून तुला सांगू गोपाळरावांचा उत्साह फसफसायला लागला राहू दे तुमची ती गंमत ऐकायला उद्याचा सगळा दिवस मोकळा आहे झोपा आता आणि मलाही झोपू द्या सुशिलाबाईंनी गोपाळरावांच्या उत्साहावर नेहमीप्रमाणे बादलीभर पाणी ओतून दिलं पण सुशिलाबाईंच्या घोरण्याचा आणि गोपाळरावांच्या हसण्याचा आवाज बराच वेळ तरळत राहिला मित्रांनो कशी वाटली विजय कापडी सरांची कथा का गोपाळरावांचा मोबाईल हरवतो तेव्हा आणि शेवटी तो मोबाईल सापडला का नाही का दुसऱ्या दिवशी सापडला हे आपल्याला कळलेलंच नाहीये पण म्हणून तुम्ही लगेच कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय मोबाईल सापडला नाही सापडला काय झालं असेल कमेंट करा हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही अहो आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घ्यावं मंडळी आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा चला मित्रांनो पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेचं पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रांनो